आजही 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे महापालिका स्थायी समिती सभापतीपदी रवींद्र फाटक विजयी झालेले आहेत, त्यामुळे आता स्थायी समितीचं सभापतीपद हे लोकशाही आघाडीकडे गेलेलं आहे। काँग्रेसचे रवींद्र फाटक विजयी झालेले आहेत। चिठ्ठीचा कौल रवींद्र फाटक यांना मिळालेला आहे। जेव्हा मतदान झालं तेव्हा दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाली होती। काँग्रेसचे रवींद्र फाटक यांना मात्र आता चिठ्ठीचा कौल मिळालेला आहे। त्यांनी महायुतीच्या विलास कांबळे यांचा पराभव केलेला आहे। ठाणे महापालिका स्थायी समितीचं सभापतीपद आता काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांना मिळालेलं आहे। ते आता सभापती असतील स्थायी समितीचे। एक अत्यंत महत्वाचं असं पद आता लोकशाही आघाडीकडे गेलेलं आहे। महायुतीच्या विलास कांबळे यांचा पराभव झालेला आहे। त्यांना निवडणुकीमध्ये 8 मतं मिळाली होती। त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना म्हणजेच विलास कांबळे यांना देखील 8 मतं मिळाली होती आणि म्हणूनच अखेरीस चिठ्ठी टाकून मतदान घेण्यात आलं, निवड करण्यात आली आणि त्यामध्ये रवींद्र फाटक यांना कौल लागलेला आहे आणि ते आता ठाणे स्थायी समितीचे सभापती असणार आहेत। एक अतिशय अटीतटीची अशी लढत झाली ठाणे मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदासाठीची निवडणूक। त्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र फाटक आणि महायुतीचे विलास कांबळे यांच्यामध्ये जोरदार चुरस निर्माण झाली होती। दोघांनाही समसमान मतं मिळाली होती। स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत आणि त्यामध्ये 8-8 असं संख्याबळ होतं। त्याप्रमाणेच दोघांनाही मतं मिळाली आणि अखेरीस चिठ्ठी टाकून मतदान किंवा ही निवड करण्यात आली आणि त्यामध्ये रवींद्र फाटक हे विजयी झालेले आहेत। ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यापासूनच अतिशय चुरशीचं असे काही ना काही राजकारण यामध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि आता ठाणे मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी सुद्धा अतिशय चुरशीची अशी लढत पाहायला मिळाली। त्यामध्ये लोकशाही आघाडीतर्फे काँग्रेसचे रवींद्र फाटक हे विजयी झालेले आहेत। चिठ्ठी टाकून हे मतदान घेण्यात आलं, कारण जेव्हा मतदान झालं स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी तेव्हा दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाली होती। या दोघांमध्येच थेट लढत होती आणि त्यामध्ये या दोघांनाही समसमान मतं मिळाल्यानं चिठ्ठी टाकून मतदान घ्यावं लागलं आणि त्यामध्ये चिठ्ठीचा कौल हा रवींद्र फाटक यांना लागला। अखेरीस आता महायुतीच्या विलास कांबळे यांचा पराभव करत काँग्रेसचे रवींद्र फाटक हेच ठाण्याच्या तिजोरीचे ठाणेदार झालेले आहेत। ठाण्याच्या तिजोरीच्या चाव्या अखेरीस लोकशाही आघाडीकडे आलेल्या आहेत। महायुतीच्या विलास कांबळेंचा पराभव केलेला आहे रवींद्र फाटक यांनी। खरं म्हणजे जेव्हा मतदान झालं तेव्हा 8-8 याप्रमाणे दोघांना मतदान मिळालं होतं, समसमान मतदान झालं होतं आणि त्यामुळेच चिठ्ठी टाकून हे निवड प्रक्रिया पूर्ण करावी लागली। यामध्ये कौल जो लागला तो रवींद्र फाटक यांच्या नावाने। पण या संदर्भात माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, अखेर तिजोरीच्या चाव्या आघाडीकडे गेलेल्या आहेत, सभापतीपदी रवींद्र फाटक विजयी झालेले आहेत, काय अधिक माहिती आहे? नक्कीच मोठा निर्णय आलेला आहे माझ्या हातामध्ये। रवींद्र फाटक जे काँग्रेसचे नगरसेवक आहेत ते सभापती झालेले आहेत। बघायला गेलं तर दोन्हीकडचे 8-8 सभासद झाले होते, महायुतीचे 8 होते आणि आघाडीचेही 8 होते आणि मग त्या अनुषंगाने चिठ्ठी करण्यात आली आणि नशिबाने रवींद्र फाटकची साथ दिलेली आहे आणि रवींद्र फाटक हे सभापती झालेले आहेत। म्हणजे तिथून जे चाव्या आहे आघाडी लोकशाही आघाडी गटाकडे गेलेल्या आहेत। महापौर जरी सेनेचा असला तरी महत्वाची चाव्या या लोकशाही आघाडीकडे गेले, ती महत्वाची न्यूज आहे हिमाली। नक्कीच अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे ती म्हणजे महापौर पद जरी शिवसेनेकडे असलं तरी आता ठाण्याच्या तिजोरीच्या चाव्या या आघाडीकडे आहेत। काय समीकरण पाहायला मिळतील आणि काय रंगतदार स्थिती पाहायला मिळेल ठाणे महापालिकेच्या या सगळ्या राजकीय वर्तुळात? कारण ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतरच एक फार अटीतटीची अशी लढत प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक पक्षात पाहायला मिळाली होती। नक्कीच नेमाली अटीतटी लढत होती, प्रत्येक राजकीय पक्षांचं बोल किंवा पूर्ण महाराष्ट्र बोल याला निवडणुकीकडे लक्ष होतं। आता जर समीकरण बघायला गेली तर महापौर सेनेचं आहे आणि स्टँडिंगची जी तिजोरीची चाव आहे ते आघाडीकडे गेलेली आहे, त्यामुळे प्रत्येक निर्णयामध्ये अडथळा येणार आहे। जो काही निर्णय महापौर घेतील मग तो स्टँडिंगला निर्णय पटतो का नाही ह्यामध्ये आता वाद होणार आहे। म्हणजे 5 वर्ष आपल्याला वादच बघायला मिळणार आहे, कारण की आता पुढच्या वर्षी जर स्टँडिंग त्याच्यामध्येही 8-8 किंवा मग असेच वाद सुरू असणार आहेत, त्यामुळे नक्कीच वाद होणार आहेत 5 वर्षी। त्यामुळे एकत्रित आता जे नेते आहेत त्यांनी यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे। नक्की धन्यवाद कपिल आपण दिलेल्या या माहितीबद्दल। अखेरीस ठाणे मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे रवींद्र फाटक विजयी झालेले आहेत। चिठ्ठी टाकून मतदान घेण्यात आलं आणि त्यामध्ये त्यांचा विजय झालेला आहे। त्यांनी महायुतीच्या विलास कांबळेंचा पराभव केलेला आहे।
माझी 24 तास एक पाऊल पुढे।